भारतातलं व्यासांचं एकमेव मंदिर म्हणजे हरिकीर्तन उत्तेजक सभेचं श्री व्यास मंदिर, जे पुण्यामध्ये आहे, सदाशिवपेठेमध्ये आहे, आणि त्याचे विश्वस्त आणि अध्यक्ष आत्ता आपल्याबरोबर आहेत. तर कार्यकारिणीच्या लोकांशी आपण संवाद साधूयात. आज व्यासपौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आहे, तर व्यासांची पूजा आपल्याला मागे केलेली दिसते आहे. तुम्ही बघू शकता दृश्य की इथे व्यासांची पूजा केलेली आहे. यथायोग्य व्यासांना पूजून ज्यांनी महाभारत लिहिलं ते महर्षी व्यास, त्यांची पौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा हा उत्सव अतिशय उत्साहाने भारतामध्ये साजरा केला जातो. ही एक भारतीय परंपरा मानली जाते आणि गुरुशिष्य परंपरेला भारतामध्ये आणि भारतीय परंपरेमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आपण थेट बातचीत करूयात गोरेबुवांशी, मोठे कीर्तनकार आहेत हे. तर अध्यक्ष आहेत हरिकीर्तन उत्तेजक सभेचे रामचंद्र गोरे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की व्यासपौर्णिमेचं नेमकं महत्त्व काय सांगाल? व्यासपौर्णिमा ही भारतामध्ये गुरुशिष्यांचा एक संवादात्मक शिष्य गुरु परंपरा ही अनेक वर्ष, हजारो वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे. म्हणजे परमात्मा श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गेल्या कारणाने सांदीपनी आश्रमात भगवान गोपालकृष्ण असताना गुरुशिष्यांचा जो संवाद झाला त्यामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन करावं आणि म्हणून प्रत्यक्ष भगवंतानी सांदीपनी ऋषींचं पूजन केलं. आणि त्यावेळेपासून म्हणजे द्वापार युगाची सुरुवात, यावेळेपासून गुरुपौर्णिमेचा उत्साह, गुरुपूजनाचा म्हणजे व्यासपूजनाचा असा प्रकारचा हा परंपरागत वैदिक सनातन धर्माची ही भूमिका आणि गुरुला किती महत्त्व असतं, कारण 12 वर्ष अध्ययन अध्यापन करून शिष्य वर्ग हा नेहमी बाहेर आणि अध्यापकाला पाठवत असतो. त्याप्रमाणे सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये ज्यावेळा भगवान अनेक त्यांचे बालवर्ग होते त्यामध्ये आता गुरुदक्षिणा द्यायची काय, तर भगवंतांनी सांदीपनी ऋषींचा गत केलेला म्हणजे मृत असणाऱ्या मुलगाला जिवंत केलं असा प्रत्यक्ष भागवतामध्ये त्याचा उदाहरण आहे. व्यासांची भारतातली एकमेव मूर्ती ही पुण्यामध्ये सदाशिवपेठेमध्ये नारद मंदिराच्या भिकारदास मारुतीच्या मागे आहे आणि व्यासांचं हे मंदिर आहे, त्याची यथायोग्य व्यासपौर्णिमेनिमित्त पूजा आज झालेली आहे. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीस नामा, पुणे.